नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक शेतकऱ्यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा प्रत्येक शेतकरी करत असतो परंतु पशुपालन करत असताना अचानक जनावर दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते आणि हे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने नु... पशुपालकाकडे जनावरांचा विमा काढणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये गाय म्हैस बैल वळू कारवड रेडे घोडे शेळ्या व मेंढ्या यांचा विमा आता काढता येणार आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचा विमा काढणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे तर बघा जनावरे दगावण्याची भरपूर अशी कारणे असतात यामध्ये त्यांचा आजार असेल साप किंवा विंचूचावणं असेल विष बाधा असेल वीज पडणे असेल भूकंप असेल पूर असेल आग असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल अशा काही वेगवेगळ्या प्रमाणामुळे जनावरांचा मृत्यू होतो आणि यामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत असतं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी विमा प्रक्रिया राबवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं विमा काढण्यासाठीचा अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर तो, तो अर्ज पशुधन विमा प्रतिनिधी किंवा संबंधित व्यक्तीकडून काना जनावरांच्या कानात बिल्ला टोचून घ्यावा आणि आर जनावरांचे आरोग्य प्रमाण पत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून घ्यायचं आहे आणि विम्याचा हप्ता भरणं आणि विम्याची पॉलिसी त्या जनावरांच्या मालकाच्या नावावर करून घेणं ह्या संबंधित जनावरांच्या मालकाचे कर्तव्य आहे आता या प्रक्रियेनंतर आपला विमा सुरू होतो आणि विमा कालावधीत जर जनावरास काहीही झाले तर त्याची माहिती तात्काळ पशुधन विमा कंपनींना द्यावी वेळोवेळी वेड़ जनावरांना शासकीय दवाखान्यात औषध उपचारासाठी आणावे लसीकरण जंत निर्मूलन केलं पाहिजे त्याच्या नोंदीसुद्धा ठेवल्या पाहिजे जनावरांची ओळख पटण्यासाठी कानात लावलेला असतो कानात बिल्ला असेल तरच विम्याचा क्लेम या ठिकाणी पास होणार आहे अन्यथा मिळणार नाही जर बिल्ला कानातून पडला तर तात्काळ विमा कंपनीस लेखी कळवून बिल्ला मारून द्यावा लागतो त्याची नोंद सुद्धा आपल्या विमा पॉलिसीवरती करावी लागते भारत सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या अनुदानित महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला पुरस्कृत विमा योजना या संपूर्ण गोष्टींच्या माध्यमातून या ठिकाणी पशुधन विमा योजनेअंतर्गत समाविष्ट होणारी जनावरे गाय म्हैस बैल संकरित पशुधन शेळ्या मेंढ्या घोडे गाढव उंट डुक्कर ससे अशा प्रकारच्या प्राण्यांचा सुद्धा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर योजनेत विमा काढण्यासाठी पशुला कोणकोणत्या प्रकारच्या मर्यादा या ठिकाणी शासनात चाललेल्या आहेत तर गाय म्हैस बैल रेडा घोडे गाढव जास्तीत जास्त पाच जनावरे आणि शेळ्या मेंढ्या जास्तीत जास्त पन्नास जनावरे जर तुमच्याकडे असतील तर त्याचा सर्वस्वी विमा काढण्याची जिम्मेदारी आता त्या मालकाची राहणार आहे आता पशुधन विमा संरक्षण आता ही पॉलिसी कालावधीत जनावरे आजारपण अपघात आग वीज पडणे भूकंप पूर वादळ दुष्काळ मृत्युमुखी पडले तर त्यांना नुकसान झाल्यास भरपाई शासनातर्फे मिळणार आहे त्याच्यामुळे विमा हप्त्याकरता जनावरांची किंमत त्याच्या दुधाच्या उत्पादनावर आधारित येते आणि विम्या हप्त्याचे दर आणि अनुदानित एक वर्षासाठी दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि तीन वर्षाकरता सहा पॉईंट चाळीस टक्के अशा प्रकारचा आकारण्यात येणार आहे आता अनुदानाचा प्रकार आणि अनुदान दारिद्रेषेक लाभार्थी असेल तर पन्नास टक्के दारिद्रेषेखाली अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लाभार्थी सत्तर टक्के सुद्धा विमा या ठिकाणी मंजूर होणार आहे जनावर दगावले असल्यास जर तुम्हाला प्रक्रिया करायची असेल तर त्वरित विमा कंपनीला संपर्क करून मृत जनावरांची माहिती कळवायला पाहिजे त्याचबरोबर पशु

दवाखान्याकडून जनावरांचे शवविच्छेदन करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे कानात बिल्ला असल्यास आस खात्री करणे जनावरांचे छायाचित्र घेणे पंचनामा करून अहवाल देणे जनावरांची योग्य विल्हेवाट केल्याचे सरपंचाचे प्रमाणपत्र घेणे आणि मूळ बिल्ला किंवा विमा कंपनीचा क्लेम फॉर्मसोबत देणे अशा प्रकारची कागदपत्रे सुद्धा त्यासोबत जोडावी लागणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती म्हणजे आपल्या जनावरांचा विमा काढलेला जर असेल तर तुम्हाला पन्नास टक्के सत्तर टक्केपर्यंतची रक्कम शासनातर्फे दिली जाणार आहे त्याच्यामुळे जा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद